कानातील सांगितलं कसं फुसफुसली तू बोलल्यामुळे ती चिडली. तुला खरं सांगतो तू असं बोललीस चेहरा बघ. गाइस हे टॉपिक काय आहे? ए खोटपणा. तिला नेत का नाही बा? अरे अरे बाप रे. स्वयंपाक केला थोड्या वेळाने पार्सल दिसतंय तुझं. हॅलो, बाय टू गेट वन फ्री वाली ऑफर आपली आहे. नेहाची गर्ल्स ट्रिप कॅन्सल झाली जी आता होणार होती. नाही ना, तिला तर इन्क्लूडच केलं होतं आम्ही आमच्या पुढच्या ट्रिप मध्ये. नाही आमचे न बोलणारे कधीच बोलत नाही असे. फक्त ह्यांच्यासाठी हे जेवण केलंय. बरोबर ना पप्पा? बरोबर मम्मी? पप्पांनी मम्मीनी मला असं दाखवलेलं की बघा नेहा किती छान ड्रॉइंग करते म्हणून. कशी चिडली मनीष? तू बोलणारच का नाही माझ्याशी? चल महाराष्ट्र पब्लिक, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये. आफ्टर उज्जैन ट्रिप मी आज व्लॉग करतोय परत. आणि बघू आता आजचा ब्लॉग कसा काय होईल माहित नाही, बट म्हणलं खूपच गॅप झाला. बऱ्याचशा गोष्टी झाल्या आयुष्यामध्ये. तुम्हाला आता कुठली कशी काय सांगू? जसं की लास्ट टाइम म्हणलं की नॉट शेअरिंग एनी निगेटिव्ह थॉट्स किंवा निगेटिव्ह गोष्टी, सगळं छान छान शेअर करू आपण. सो मूड चांगला असला कीच ब्लॉग बनवते, त्यामुळे थोडंसं गॅप होतो इतके दिवस. बट येस, आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे. आता वाजलेले आहेत 11. आज तुम्हाला 2-3 गोष्टी सांगेल मी, प्लस वुमन्स डे. तुम्ही आज ब्लॉग बघताय, आज 8 तारखेला वुमन्स डे ना? हा, 8 तारखेला वुमन्स डे. तर वुमन्स डे निमित्त पण आपण एक मस्त ऑफर केलेली आहे, बाय टू गेट वन फ्री आपल्या मेन ब्रांचला, A7 वुमनच्या मेन ब्रांचला, म्हणजे नारायणपेठेतल्या. ऍड्रेस वगैरे तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाला डिस्क्रिप्शनमध्ये असतो. तर ते पण कशावर आहे? साड्यांवर आहे, ड्रेसेसवर आहे, फ्री फ्री वाली ऑफर आहे, डायरेक्ट डेंजर. सो ते पण तुम्हाला मी सांगेल, प्लस आता व्लॉग चालू केलेला आहे मी. लेट्स सी कसा होतोय. आणि आज आम्ही माझ्या सासरी पण जाणार आहे जेवायला. काय? हा नाही, हा अरे यार ऐसा कुछ नहीं है, जाने दो. कानातून सांगितलं कसं फुसफुसली. पण तुम्हाला जेवणाचं निमंत्रण नाही आमच्या सासरी, फक्त आम्हालाच आहे आज. नाही नाही, अजिबात नाही. नेहा कुठे गेली? अरे इथं मार्केट मध्ये ना. हा तुझा अख्खा कपाट दाखविला मी सगळ्यांना. अरे यार शप्पा दिपत काय यार, कपाट बिपट मग कशाला पळ झाली? मम्मी म्हणते तुझ्याशी बोलणार नाही. मम्मी बोलली तुझ्याशी बोलणार नाही ती, तू तिला बोलवलं नाही. मी घेऊन जाणार आहे त्यांना. कधी? आज त्यांना विचारलं मी, पण ते तिथेच बोलली. बापरे, म्हणजे मम्मी कॅन्सल, पप्पा कॅन्सल. पप्पांना घेऊन जायचं आहे खरं, पण पप्पा येणार नाहीत मम्मी शिवाय असं झालं. बापरे काय रे मम्मा, पप्पा येणार नाही मम्मी शिवाय? बापरे, बघ किती प्रेम आहे. तू जाते मला एकटे सोडून कुठे पण? कुठे गेले ते? आता कुठे गेलती तू ट्रिपला? तू कुठे गेलती एकटं सोडून? मला परवा तू गेलता त्याचं काय? कुठे? परवा परत इकडे तिकडे जातोस ना तू सारखं कामासाठी. अगं त्या दिवशी साधं त्याला म्हटलं, पूर्ण दिवस सेल झालाय बिचारी, कंटाळली असेल. तुला जेवायला घेऊन जा. कधी एकदा जेवायला घेऊन गेला घेऊन गेला नाही, सगळी खोबीर बुद्धी घेऊन जातो. कधी एकट्याला घेऊन गेला नाही आतापर्यंत. गाईज असं कधी असं काही पण नको बोलू, कधीच नाही गेलो. गेलो असतो आपण कधीतरी, मला आता आठवत नाहीये. अरे पण मी एकटं कसं काय, आता सेलच्या दिवशी सगळ्यांना गेलं पाहिजे ना घेऊन. ठीक आहे सगळ्यांना. अरे
मी पाठवलं मी पाठवलं म्हणजे काय तिचं ती कामाला किती येते घरी येते तू बोलल्यामुळे ती चिडली तुला खरं सांगतो तू असं बोललीस ना त्यामुळे ती चिडली तेच चेहरा बघ तू लावली तू तूच लावली लय लय तिनेच लावली 100% नाही यार ते जेवणाचा टॉपिक ची आयडिया मम्मीने न्यायला दिली आणि मग न्या मी तिला घेऊन नाही गेलो म्हणून ती माझ्यावर शिकली असं तू मला बोलली होतीस पण मग तू तिला आल्यावर बोलली ना जाऊ दे गाईज हे टॉपिक काय आहे ए खोटं पण अरे बापरे अरे बापरे अरे नेत नाही म्हणजे काय कधीच कुठे नेत नाही असं बोलते यार मम्मा तू ज्या दिवशी आता खूप थकलं मला रिलॅक्स होऊन नेलं मग किती बरं वाटतं जीवाला अरे पण मी पण थकलेलो असतो ना मी मी काय बोललो मी पण थकलेलो आपण घरी मागू असं बोललो तिला घरी तर 12 महिने मागवत असतो कधी मागवतो घरी सारखं आपण सारखं मी स्वयंपाक केला स्वयंपाक केला थोड्या वेळाने पार्सल दिसतंय तुझं एव्हरी टाइम नसतं कधीतरी असतं त्यांना कसं थोडं थोडं अधून मधून दिसलं की ते मग सारखं सारखं तेच बोलतात सो तुम्ही जाऊ दे इग्नोर करा बट आज जायचं आहे जेवायला आहे ते मस्त गोष्ट आहे तुला येत तुम्ही बघत राहा ब्लॉग मी तुम्हाला ऑफर बद्दल पण सांगतो आता मस्त मी शॉपवर वगैरे जाऊन आवडून त्यावेळेस आणि मग बघू आपला आजचा दिवस कसा जातो कारण ब्लॉग तर 100% मस्त होईल कारण आज मूड चांगला आहे आपला काय 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 कुसबूज काय कुसबूज तुला शिकवते काय शिकवते तू काय जाऊ दे यांची अशी ती कुसबूज चालूच राहणार आहे तुम्ही बघत राहा ब्लॉग सो आता मी झालेलं आहे सगळं आवरून वगैरे मगाशी बरीचशी कामं पेंडिंग आहेत आता आजच्या दिवसातली जी जी कामं पेंडिंग आहेत ती ती करायची पहिली मग नंतर वुमनला जाईल परत आणि मग मला तो ऑफरचा एक व्हिडिओ बनवून पोस्ट करायचा आहे जो मी तुम्हाला सकाळी सांगितला ना तर तो ऑफरचा व्हिडिओ बनवून पोस्ट करायचा आहे की बाय 2 get 1 ऑफर आहे प्लस 100 ऑफर आहे आपण आत्ताच 3 तारखेला सेल ठेवला होता बट वुमन्स डे वगैरे आहे तर म्हणलं परत ठेवू तर तो पण अपडेट देणार आहे प्लस आता आम्ही जातोय मेन्सला हा सो आता पोचलोय इथे आपलं शॉप आहे तुम्हाला माहिती आहे मेन्सचं आता बरेचसे आता ऍक्च्युली मेन्सवर पण खूप जबरदस्त ऑफर असणार आहे मे बी झालं तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये मेन्सची पण ऑफर सांगेल डेट पण सांगेल सो बघत राहा ब्लॉग प्लस जी गोष्ट मी मागाशी पण बोललो की काही प्रॉब्लेम्स काही इश्यूज प्रत्येकाच्या आलेच फोन जी सो बरेचसे इश्यूज वगैरे चालू आहेत माझे स्वतःचे पण सगळंच मिक्स चालू आहे त्यात मी थोडंसं प्रत्येक वेळेस दर 2-3-4 दिवसांनी मी मूड करतोय की नाही यार बनवायचं आपण असं थांबून चालणार नाही किती पण प्रॉब्लेम असं तरी सो करतोय ब्लॉग सो बघत राहा आणि काय नाही बाकी असंच प्रेम राहू द्या बघत राहा ब्लॉग मी तुम्हाला सांगेल मस्त मस्त हो सर गाईज आता आलेलो आहे मेन्सला आपल्या आता बस आमची जी ऑफर आहे आता मी ऑफर ॲक्च्युली सांगणार होतो की एक्झॅक्ट काय ऑफर असणार आहे पण ती जर मी स्टॉकसोबत दाखवली तर तुम्हाला जास्त मजा येईल त्यामुळे मी तुम्हाला फक्त डेट सांगतोय की 17th March येणार आहे 17th March असणार आहे ऑफर 16th and 17th March ठेवू का किंवा फक्त 17th March ठेवू आपण सॅटर्डे संडे जो नेक्स्ट आहे तो पण इतकी जबरदस्त ऑफर असणार आहे म्हणजे आपण अशी ऑफर आत्तापर्यंत कधीच दिली नाही आणि मला नाही आवडत एवढ्या प्रीमियम सेक्शनमध्ये कोणी एवढं जबरदस्त ऑफर आत्तापर्यंत कोणी दिली असेल सो खतरनाक ऑफर असणार आहे मेन्सवर असणार आहे आपलं हे मेन रोडला शॉप आहे मेन्स ऑफर आहे 100 जबरदस्त पण सर्वात भारी तुम्हाला माझ्या येईल प्लेन चार्टमध्ये म्हणजे प्लेन शर्ट्समध्ये असणार आहे जे आपण स्वतः बनवलेले आहेत आपले स्वतःचं मेकिंग आहे असे सो मजा येईल आता आम्ही जातोय वुमनला कारण मला ते ऑफर्स वगैरे शेअर करायचे वुमन्स डेच्या सो तुम्ही बघत राहा ब्लॉग चला गाईज ए प्रोफेशनल माणसा फुल लॅपटॉप बिपटॉप घेऊन बसलाय अरे तर गाईज आता मी आलेलो आहे वुमनला आणि मी व्लॉग चालू केला तर लिहायला की सरळ बसले काय रे कसं बसले मी काय परफेक्ट बसले एकदम मस्त वेगळी
छान एकदम न कळत गेला पाहिजे तुला सरळ झाली. तर जसं की मी तुम्हाला बोललो बाय टू गेट वन फ्री वाली ऑफर आपली आहे. ऑफर आहे 8, 9 आणि 10 मार्चला. आम्ही ऑनलाईन पण ठेवले आता यावेळेस की तुम्हाला ऑनलाईन पण मागवता यावं. फोटोज वगैरे आत्ता काढणं चालू आहे. ते बघा आता फोटोज आम्ही प्रत्येक आर्टिकलचे काढतोय. 100+ डिझाईन्स आहेत. पण जसं इंस्टाग्रामला पडेल अर्ध्या तर फटाफट हे होऊन जातात. बट तरी हा व्लॉग मी मे बी लगेच टाकेल उद्या. सो तुमच्यापर्यंत ऑफर लगेच पोहोचेल. ऑनलाईन नंबर आपला तुम्हाला माहिती आहे 8001 8002 36 हा असणार आहे. बाकी डिटेल्स ऑफलाईनचे तुम्हाला मी देतोच. बट आज मला नेहाने एक गोष्ट प्रॉमिस केलेली आंबोली मटन आणि आंबोली घावन मटन घावन मटन घावन तुम्हाला माहिती आहे ना की घावन मटनासोबत घावन खातात. त्यांना माहितीच नाही घावन कस काय असं. काही लोक आंबोली बोलतात त्याला कोकणाच्या साईडला. पण तू खाल्लंच नाही. कट कट सॉरी गाईज थोडस कट केलेलं आहे मी आता. थोडी मजा उडवली नाही याची ती मी आता कट केलेली आहे. तुम्ही नसणार ऐकलेली ती नाही. थोडं कसं आहे ऑलरेडी मला सांगून ठेवलेलं आहे की जास्त मजा उडवायची नाही माझी कॅमेरावरची. नाही तर मग डोळे बघा फोटोज काढतोय आम्ही. हे ब्लाऊज हे जे ब्लाऊज म्हणतो साड्यातला आम्ही साड्यांवर ऑफर ठेवलेली आहे आत्ता. बाय टू गेट वनची साड्यांवर ऑफर ठेवलेली आहेत. आणि या साड्या एकदम हेवी हेवी वाल्या आहेत. म्हणजे अराऊंड 2-2.5-2.5 हजाराच्या आहेत. नाही बा आता रिसेंट हा जी फोटो काढतोय ती पण बघा असली जबरदस्त आहे. अरे काय रे फॅब्रिक बघा खतरनाक काम. 2-2.5 हजाराच्या साड्या आहेत. ह्या आम्ही देतोय फक्त 1450 रुपीजला. 1450 रुपयाला एक साडी देतोय. जर तुम्ही दोन घेतल्या तर एक साडी तुम्हाला अजून फ्री. म्हणजे विचार करा तुम्हाला एवढ्या हेवी साडी एक कितीला पडेल. ही पण डिझाईन बघ दाखवायची काय कसली जबरदस्त. खूप साऱ्या डिझाईन्स आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढून आत्ता हे करू शकता किंवा तू नेसून दाखवतो का. खूप साऱ्या आहेत. 1450 रुपीज तुम्हाला मिळणार आहेत. प्लस ऑनलाईन असल्यामुळे 70 रुपीज डिलिव्हरी चार्ज द्यावे लागतील. कारण हे खूप हेवी आर्टिकल आहेत. आम्हाला फ्री होम डिलिव्हरी द्यायला जमत नाही. बट तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये या 2-2 हजार साड्या तुम्हाला 1450 रुपयाला मिळणार आहे. प्लस तुम्ही दोन घेतल्या तर तुम्हाला अजून एक फ्री मिळणार डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला काय मिळेल बघा. फुल जबरदस्त अफलातून ऑफर आहे. जशी इंस्टाग्रामला पोस्ट होईल तसा राडा होणार आहे सगळा. बाकी आता नेहाची गर्ल्स ट्रिप कॅन्सल झाली. कळलेले कॅन्सल झाली. डायरेक्ट 2-4 महिने पुढे गेली. आता संपला विषय जे आत्ता जाणार होते तुम्ही. आत्ता कुठला हा मार्च आहे बरोबर. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट. ऑगस्ट 5वा महिना आहे. म्हणजे 4-5 मंथ्स पुढे गेलेली आहे. जी आत्ता होणार होती. तुम्ही फक्त नेहाचं तोंड ऑब्झर्व करा. हा बोल बोल ठीक आहे. हा मी का कॅन्सल केलं नेक्स्ट मंथचं. कारण की ती ट्रिप आपण प्लॅन करतोय. काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो काय विषय. नेहा खरं बोल यार खरं बोल प्लीज. ऐक ना तू आमच्यासाठी किंवा माझ्यासोबत इकडे येण्यासाठी कॅन्सल नाही केलेली. ऑगस्ट महिन्यात चकुलीचा बड्डे असतो. चकुली म्हणली माझ्या बड्डेला जाऊ आपण. म्हणजे कुठं आता दुसरीकडे कुठे एक्स्ट्रा जायलाच नको. सो त्यांनी डायरेक्ट पुढे ढकलली ती. जे की ते आत्ता जाणार होते नेक्स्ट मंथमध्ये. त्यामुळे कॅन्सलच झाली म्हणणार. तोंड बघ. हा बेस्ट पार्ट आहे ब्लॉगमध्ये. खूप भारी वाटते मला तो तोंड बघ. होपफुली तुम्हाला ऑफर समजलेली असेल. हा नाही ना हिला तर इन्क्लूडच केलं होतं आम्ही आमच्या पुढच्या ट्रिपमध्ये. त्यामध्ये ती घुसती आता. आपली का आपली लगेच आपली वी टू. ओ वी टू लगेच वी टू का. जाऊ 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 100% जाऊ. जेवायला पण घेऊन जायचं कुणाला. मला ए नेहा तुला फोन आला. रेडी फॉर द सेल उद्याच. वा मस्त झाड आहेत सुंदर. तुम्हाला फोटोज मिळतील. पण तुम्हाला यातली कुठली आवडली तर पटकन स्क्रीनशॉट काढून पाठवा. कारण एका डिझाईनमध्ये 3-3, 4-4 पीस आहेत. तुम्ही मागवाल तोपर्यंत जायची नाही तर ती कोणतरी सेल आउट होऊन जायची. आणि आता नेहाच्या घरी आम्हाला जेवायला जायचं आहे तर कोणीच जेवण नाही करते.
सकाळपासून कोणी खाल्लेलं नाहीये. एक्सपेक्टेशन काय आहेत बघा आमच्या सासूरवाडीतून की असंच जेवण असणार आहे काय खरं नाही. मला पण असं वाटतं मी काय खाऊ नये जरा वेळ कारण माझ्या घावण्याची सोय होणार आहे. खिचडी बनणार नाहीये. महादेवाचं मंदिर कुठे? बरीचशी छोटी मोठी कामं राहिली होती. मीटिंग सध्या दोन मीटिंग होत्या केल्या. आता आमचं प्लॅनिंग चाललं ऍक्च्युली महाशिवरात्री उद्या तर खिचडी वगैरे थोडं देणार आहे गरिबांमध्ये वाटणार आहे तर त्याचा विषय चालू आहे. तर बघू तो कसा प्लॅन होतोय कारण आमच्या इकडे थोडी मोठी सिस्टम नाही बनवायची बट तरी जेवढं शक्य तेवढं बनवून उद्या देणार एक प्रसंग म्हणून मंदिराच्या इथंच देऊ आणि केळी वगैरे घेऊ. हा बस उद्या ती संध्याकाळी पप्पांच्या इकडे पण जायचं म्हणतात ते त्यांच्या कामावर. त्यांनी जिकडे मंदिर बांधले महादेवाचं तिथं तिथं कोण नाही असं देऊ शकतो. हा तुम्ही बघत राहा ब्लॉग. मी तर परत घरी चाललोय त्यांना घ्यायचंय आपल्याला जायचंय नेहाच्या घरी. चलो सो गाईज आता मी घरी आलो होतो. थोडं कपडे चेंज केले जरा सासूरवाडीला चालले तर जरा भारी दिसलो पाहिजे कडकमध्ये. हे नेहासारखे असे बोर कपडे घालून नाही. छकुली येणार होती पण ती नाही येते. ती नाही येते त्यामुळे खूप बरे झाले. आमच्या गाडीत जागा नव्हती. आम्हाला खूप ॲडजस्ट करावं लागलं असं परत तिला हे करायला. तू गाडी चावी घेतली तुझ्या? मजाक मजाक. हुशार आहे सगळ्यांना माहिती तू किती हुशार आहे. सॉरी कॅन्सल गाईज. आज हे दुसरं कट झालेलं आहे. एक गोष्ट अजून एक बोललं मी ती पण मी कट केलेली आहे. काय घेऊ शकत नाही आता मी. जाऊ दे घ्यायचंच नाही मला. चला 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 तर चला जाऊयात आपण. आता नरू वगैरे तिकडं थांबलेले आहेत. शिकू आहोत आता. बराच वेळ झाला निघून. मी थोडं फोनमध्ये टाईमपास करत होतो. मला आता किती वाजले म्हणजे 9:45 झालेत आणि भूक जाम लागलेली आहे. आता आम्ही चौघं इथं आहे. नेहा मी नरू आवी आणि चिके आणि राहुल. आता मे बी मागणे येतील का नाही येतील का माहीत नाही. त्यांचं काय आता बोलायचं. इकडेच येत होते पण खूप अशा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये अडकलेत की ज्याला ना ते रिस्पॉन्सिबल आहे ना आम्ही काय. सो आता बघू ते दोघं पोचतील का नाही जेवायला. होपफुली लेट सी. नरे आता कसले डेंजर मारतोय ब्रेक. काय काय गाडी अर्ध्यात आणली आणि गाडी तू सिग्नलला कुठे थांबवली? नाही त्यांनी मध्ये थांबवली गाडी. नरे चला नरू हा म्हणतोय चिके आणि राहुल पोचतील का नाही बघू. तो जो सस्पेन्स आहे तुम्हाला कळेल पुढे ब्लॉग मध्ये. तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला तर गाईज आता इथे पोचलेलो आहे आम्ही आमच्या सासूरवाडीला. हे आमच्या सासूर, हे आमचे सासरे आणि हे आमचे न बोलणारे. कधीच बोलत नाही असे. लोक कमेंट करतात की मनीष बोल काहीतरी. माझं कौतुक तर करून टाक भावा. तो सध्या फक्त बॉडी बनवण्यावर फोकस आहे. फर्स्ट टाइम गाडी घेऊन आलो त्यामुळे ते पूजा वगैरे करणार आहेत येथे. अरे पेढे दिले तर अख्खं तोडत टाकलं अरे आता डेंजर. जेवायचं जेवायचं होते ना रे. आता तू जेवणार का पोट भरून? आता आमची पूजा बिजा झाली. आम्ही चालले आता जेवण करायला. फिश 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 वगैरे नाही ओनली मटन. तर गाईज फक्त ह्यांच्यासाठी हे जेवण केलेलं आहे. बरोबर ना पप्पा? बरोबर मम्मी? फक्त तुमच्यासाठी जेवणार. माझा विषय नाही. मी असं आलोय मटन घेऊन खायला ऍक्च्युअली मध्ये. पण खरं आहे का नाही? त्याच्यासाठी केलं प्लॅन आपण की ह्यांना सगळ्यांना बोलवायचं जेवायला म्हणून. आव्या तर येऊन गेल्या आधी माझ्यासोबत इथं. पण राहुल पहिल्यांदा आला, नरू पण पहिल्यांदा आलाय, चिका पण. आता तुम्ही बघा जरा टेस्ट जबरदस्त आहे स्पेशल.
आणि थोडस ह्याचा राहुलचं ह्याचं कॅन्सल होत होतं राहिले आता त्यामुळे जास्त ट्रॅफिक लागला मध्येच त्यामुळं पण आता आम्ही मस्त जेवण वगैरे करू मग नरू लागतो चालू नको नरू आम्ही सगळे बसले जेवण मटण जबरदस्त विषय तुम्हाला मटण घ्यावं सगळ्यात जास्त आवडतं नरू कडनं कमले सगळ्याचे की नरू खातो ना वर बघतच नाही बिलकुल लाजून लाजून खातोय आपण सांग ना तर नेहाला आम्ही जेव्हा बघायला आलो तेव्हा पप्पांनी मम्मीनी मला असं दाखवलेलं की बघा नेहा किती छान ड्रॉईंग करते नेहाचे ड्रॉईंग आहेत हे समोरचे पण ना रे हे तू काय डायरेक्ट असे भिंतीवर काढलेत काय विषय हा कोणालाच नव्हती काम तुला अच्छा तू डायरेक्ट पेंट केले का जबरदस्त आर्टिस्ट आहे हा हे नाही ना आपल्याकडे झूम आहे बाई नाही जबरदस्त भारी आर्टिस्ट आहे ती केक पण बनवायची बरंच काय काय करते नाही बाकी सांगा जेवण कसं वाटलं मम्मींना सांगा आता तुमचं कौतुक ऐकू आपण खरंच कसं सांगा खरंच भारी मटण तर कसं वाटतंय मम्मी मग फक्त नरून पोट भरून नाही खाल्लं तर प्रॉब्लेम आहे फक्त काय माहिती काय नाही खाल्लं ना पोट भरून नरुली पण एकदम जाम खाल्लं फार इकडचं मटण निघायला लागत आज घेते तेवढं खाल्लंय मस्त बट झालं आता जेवण वगैरे 12 वाजायला आले आता महाशिवरात्री चालू होणार याच्या नंतर सो बघत राहा ब्लॉग तुम्ही उद्या पण आम्ही जरा काय करणार आहे गोष्टी तुमच्या समोर आलं का नाही उदाहरण कशी चिडली काहीच नाही आता लाईव्ह चिडली माझ्यावर आणि जे मम्मी पप्पाने पण बघितलं आणि मी जिंकलेले आता ह्या कॉन्व्हर्सेशन मध्ये जेव्हा ती चुकी तेव्हा ती चिडते अच्छा हे शांत आहे का ठीक आहे बापरे चला चलो चलो चला गाईज चलो 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 मनीष तू बोलणारच का नाही माझ्याशी चलो चलो चल बाय बाय काळजी हो तर फायनली मस्त जेवण वगैरे करून फायनली मस्त जेवण वगैरे करून आता आम्ही निघालेलो आहे आता उद्याचा दिवस पण खरंच भारी असणार आहे उद्याचा दिवस पण भारी असणार आहे कारण महाशिवरात्री आहे आणि उद्याचा दिवसाचं पण मस्त छान प्लॅनिंग आहे तर होपफुली मी प्रयत्न करेल की मी उद्या पण ब्लॉग घेईन बऱ्याच वर्षांनंतर आज उपवास करणार आहे माहिती का तुला महाशिवरात्रीला मी मध्ये काही वर्ष आता नव्हतो करत पण मी बऱ्याच वर्षानंतर करणार नाही म्हणजे तू आधी करायचा हा म्हणजे केले होते आधी मी त्यानंतर एकदमच बंद केलं आणि परत मी आता उपवास धरणार आहे महाशिवरात्रीचा सो यस ब्लॉग मस्त झालाय जेवढा मला शक्य झाला मस्त घेता आला तेवढा मी घेतलेला आहे होपफुली तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि यस तुम्ही आज ब्लॉग बघताय आणि आपली ऑफर जी बाय टू गेट वन फ्री वाली ऑफर आहे ती चालू झालेली आहे सो लगेच आपल्या शॉपला व्हिजिट करा मी शॉपचा ऍड्रेस वगैरे आहेत ना प्रॉपर गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो तुम्हाला इझी होईल लिंकवर क्लिक करा आणि डायरेक्ट लोकेशनला या आणि बाय टू गेट वनचा फायदा घ्या याच नोटवर आपण ब्लॉग एंड करू धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच 5 लाख सबस्क्रायबर होणार आहेत आपले लवकरच 5 लाख सबस्क्रायबर होणार आहेत आपले चलो